Greetings from Shri Sah College Deogarh myself professor rashmi hirlekar and welcome back to the session research methodology in this subject we are discussing about research design in today's lecture we will discuss about features of sample and sampling as you know that sample is selected at random from large number of individual called universe it will have characteristics of universe naturally the conclusion applicable to the sample are also applicable to the whole universe म्हणजे sample जे आहे ते sample आपण universe मधून सिलेक्ट करतो त्यामुळे universe च्या करॅक्टरिस्टिक्स जे असतात त्याच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सॅम्पलमध्ये मिळतात त्यामुळे साहजिकच आहे की या सॅम्पलमधनं जो निष्कर्ष आपण काढतो तो सॅम्पलला जसा लागू पडत असतो निष्कर्ष सेम वे तो निष्कर्ष युनिव्हर्सला सुद्धा लागू पडतो दिस इज हाऊ द रिलायबल डेटा कॅन बी कलेक्टेड क्विकली अँड इकॉनॉमिकली थ्रू सॅम्पलिंग म्हणजे अशा प्रकारे विश्वसनीय माहिती आपण सॅम्पलिंगच्या माध्यमात जलद गतीने आणि कमी खर्चात गोळा करू शकतो सॅम्पलिंग इज युज एक्सटेन्सिव्हली इन मार्केटिंग अँड बिझनेस रिसर्च ड्यू टू स्पेशल ऍडव्हांटेजेस सचेस रेड्यूस कॉस्ट रेड्यूस टाइम रिजनेबली रिजनेबल अॅक्युरेसी ऑफ द रिझल्ट म्हणजे मार्केटिंग आणि बिझनेस रिसर्च मध्ये सॅम्पलिंग वापरलं जातं जास्त प्रमाणात त्याचं कारण का तर खर्च कमी येतो वेळ कमी लागतो आणि रिझल्टची अॅक्युरेसी असते म्हणजे रिझल्ट अचूक रिझल्ट आपल्याला मिळण्याची शक्यता जास्त असते सॅम्पलिंग मेथड ऑफ प्रायमरी डेटा कलेक्शन इज यूज इन सर्वे आता सॅम्पलिंग हे सर्वे आपण एखाद्या परिसराचा सर्वे केला असं म्हणतो त्यावेळेला सॅम्पलिंग मेथड वापरलं जातं प्रायमरी डेटा कलेक्शन मध्ये एक्सपिरियन्स शोज दॅट द कन्क्लुजन ड्रॉन फ्रॉम सच सॅम्पल आर एप्लिकेबल टू द होल पॉप्युलेशन कनेक्टेड विथ द सर्वे अँड फॉर धिस सॅम्पल साइज शुड बी लार्ज इनफ टू रिप्रेझेंट ट्रुली एंटायर पॉप्युलेशन ऑर युनिवर्स विद्यार्थी मित्रांनो डेटा कलेक्शनच्या दोन मेथड्स आहेत प्रायमरी डेटा कलेक्शन अँड सेकंडरी डेटा कलेक्शन प्रायमरीमध्ये प्रत्यक्ष तर जाऊन माहिती गोळा करता आणि सेकंडरी डेटा कलेक्शन म्हणजे काय तर कोणीतरी माहिती गोळा केलेली असते त्या माहितीच्या आधारे तुम्ही तीच माहिती वापरता म्हणजे उदाहरणार्थ समजा कुणकेश्वर गावात आंब्याची झाड किती आहेत हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर एकतर एक पद्धत काय असेल की प्रत्येक घरात जाऊन तुम्ही तुमची कलब किती आहेत हे विचाराल आणि प्रायमरी डेटा कलेक्शन कराल म्हणजे हे जे, जे प्रत्यक्ष जाऊन करणं आहे ते प्रायमरी डेटा कलेक्शन आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये गेलात आणि तलाठी ऑफिसमध्ये जाऊन विचारलात की अरे कुणकेश्वर गावात आम्हाला आंब्याची आम झाड किती आहेत याची माहिती हवी आहे किंवा ग्रामपंचायतीत जाऊन विचारलं तर कधीतरी आठ दहा वर्षापूर्वी गोळा केलेली जी माहिती असते ती माहिती तुम्हाला दिली जाते त्यात नवीन कलम ऍड झालेली असतात जुनी कलम गेलेली असतात त्यामुळे सेकंडरी डेटा हा रिलायबल नसतो तर सॅम्पलिंग हे जे मेथड आहे हे प्रायमरी डेटा कलेक्शन मधलं मेथड आहे जे सर्वे मध्ये वापरलं जात अनुभव असा आहे की मध्ये सॅम्पलमध्ये मधनं जे आपण निष्कर्ष काढतो तो निष्कर्ष युनिव्हर्सला सुद्धा लागू पडत असतो पण त्यासाठी सॅम्पल साइज हा पुरेसा मोठा असायला हवा आणि खऱ्या अर्थाने त्याने पॉप्युलेशन किंवा युनिव्हर्सल रिप्रेझेंटेशन केलं पाहिजे कंपनीज अँड रिसर्च एजन्सी प्रेफर सॅम्पलिंग मेथड फॉर प्रायमरी डेटा कलेक्शन इट इज परहॅप्स द ओन्ली मेथड ऍप्लिकेबल फॉर फिल्ड ऑफ सर्वेज ऍज द कंप्लीट सेन्सस कॅनॉट बी कॅरीड आउट ड्यू टू हेवी कॉस्ट इनवॉल्व बघा कंपन्या जास्त करून किंवा रिसर्च एजन्सी ज्या असतात त्या सॅम्पलिंग सॅम्पलिंग मेथडचा प्रायमरी डेटा कलेक्शन मध्ये वापर करतात कारण का तर सेन्सस सर्वे हे शक्य नसतं कारण खूप वेळ खाऊ काम आहे कॉस्टली आहे यामुळे मोर एव्हर सॅम्पलिंग मेथड ऑफर सेम बेनिफिट इकॉनॉमिकली म्हणजे तुम्ही सेन्सस इन्क्वायरी केलात तर त्याच्यातना मिळणारे जे निष्कर्ष आहेत किंवा त्याच्यातना मिळणारी जी माहिती आहे ती तुम्हाला सॅम्पलिंगमधन सुद्धा मिळत असते पण खर्च कमी येतो तु, पण तुम्ही सेन्सस इन्क्वायरी केलात तर अ, हेवी कॉस्ट येते आणि टाइम कन्झ्युमिंग आहे पुन्हा वेळ लागतो सॅम्पलिंग मेथड इज द फाउंडेशन ऑफ रिसर्च डिझाईन इट हॅज की रोल टू प्ले इन सिस्टमॅटिक मार्केटिंग म्हणजे रिसर्च डिझाईन चा पाया कोण आहे तर सॅम्पलिंग मेथडॉलॉजी आहे सॅम्पलिंग मेथडॉलॉजी हॅज अ की रोल टू प्ले इन सिस्टमॅटिक मार्केटिंग सर्वे मार्केटिंग सर्वे मध्ये सॅम्पलिंग मेथडॉलॉजी च मुख्य भूमिका आहे किंवा सॅम्पलिंग मेथडॉलॉजीच महत्व खूप आहे सॅम्पलिंग is a technique used extensively even in our daily life for example hotness or coldness of water can be judged with one or two drops of that water मुझे रोजच्या जीवनात सैंपलिंग टेक्निक्स आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पाणी थंड आहे की गरम आहे ते पाण्याच्या काही थेंबांवरून आपल्याला कळतं क्रमशः सेकंडली अ हाऊस वाईफ पिक्स अप अ बीट ऑफ राईस फ्रॉम पॉट टू फाइंड आउट वेदर फाइंडायर क्वांटिटी ऑफ ऑफ राईस राईस इन पॉट इज द बिट युज फॉर टेस्टिंग इज कॉल्ड सॅम्पल म्हणजे गृहिणी भात शिजला की नाही हे बघण्यासाठी भाताच्या टोपात ना एक शीत काढून ते दाबून बघते आणि त्यावरून तिला कळते की भात शिजला की नाही आता भात टोपातला जो भात आहे ते युनिवर्स झालं आणि त्यातलं शीत जे तिने उचललं ते सॅम्पल आहे थर्डली वी परचेस अ बॅग ऑफ राईस आफ्टर इन्स्पेक्टिंग राईस फ्यू ग्रेन्स ऑफ राईस ऍज सॅम्पल म्हणजे आपण तांदळाच पोतं घ्यायला जातो त्यावेळेला त्या पोत्यातले काही तांदूळ पहिल्यांदा आपण काढून बघतो की अरे चांगले आहेत का म्हणजे हे जे काढून बघितलेले तांदूळ आहेत हे सॅम्पल आहे आणि पोत जे आहे ते पॉप्युलेशन किंवा आपण त्याला युनिव्हर्स म्हणू शकतो फोर्थली रायपननेस ऑफ फ्रूट कॅन बी जज विथ स्मॉल सॅम्पल टेस्टिंग म्हणजे फळं पिकली आहेत की नाही हे बघण्यासाठी आपण स्मॉल सॅम्पल टेस्टिंग करतो म्हणजे तुम्ही बोरवालीकडे गेलात तर एक बोर उचलून खाऊन बघता की खरंच ती बोरो गोड आहेत का सफरचंद वाल्याकडे गेलात तर तो सफरचंद वाला काय करतो की त्या ढिगातला एखादं सफरचंद काढतो आणि मग तो सफरचंद कापून असलेल्या गिरायकांना त्याची टेस्ट देतो हे सॅम्पलिंग आहे आणि तो ढिगारा जो आहे तो युनिवर्स आहे फायनली फॉर युरिन ऑर ब्लड टेस्टिंग फ्यू ड्रॉप्स आर एडिक्युएट अँड आर as अ सॅम्पल टेस्टिंग द होल क्वांटिटी ऑफ ब्लड इज नॉट रिक्वायर्ड टू बी टेस्टेड म्हणजे तुम्ही डॉक्टर कडे जाऊन युरिन किंवा ब्लड टेस्ट करत असाल तर युरिन किंवा ब्लड चे काही थेंब सॅम्पल म्हणून टेस्टिंगसाठी पुरेसे असतात रक्त तपासण्यासाठी पूर्ण रक्ताची टेस्ट करणं आवश्यक नाही काही थेंब काढून घेतले जातात आणि तपासले जातात किंवा आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर घरात आपण ज्यावेळेला आमटी करतो त्यावेळेला आमटीत मीठ बरोबर पडलं आहे की नाही ते बघण्यासाठी चमच्यातनं थोडीशी आमटी आपण हातावर काढून घेतो आणि त्याची टेस्ट बघतो त्याच्यावरून मीठ साखर व्यवस्थित पडलंय की नाही हे आपल्याला कळत तर हे जे टेस्टिंग आहे त्याला सॅम्पल असं म्हणतात म्हणजे ते भात चमच्यातनं थोडंसं काढून घेतलं त्याला सॅम्पल म्हणतात त्याची टेस्ट करणं हे टेस्टिंग झालं धिस युनिव्हर्सल कन्क्लुजन जन बेस्ट ऑफ द होल सॅम्पलिंग टेस्टिंग म्हणजे हे जे आपण थोडीशी आमटी काढून घेतली किंवा भाताचं शीत बघितलं किंवा पोत्यातना तांदूळ बघितले तर त्या तांदळावरून जे काही कन्क्लुजन काढतो त्या सॅम्पल वरून कन्क्लुजन काढतो तर ते, ते कन्क्लुजन त्या युनिव्हर्सला लागू पडत असतं म्हणजे आमटी छान झालीये किंवा खारट झालीये किंवा तांदूळ जुने दिसत आहेत किंवा नवीन दिसत आहेत तर ते युनिव्हर्सला लागू पडत म्हणून दिस कन युनिव्हर्सल कन्क्लुजन ऍक्ट ॲज अ बेस हा बेस कशाचा कसला बेस, बेस आहे बेस ऑफ द होल सॅम्पलिंग टेक्निक्सचा बेस आहे विल डिस्कस अबाउट फीचर्स ऑफ सॅम्पल अँड सॅम्पलिंग द फर्स्ट फीचर इज अ स्मॉल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द होल sampling is a small representative of the whole it is an effective alternative to the census survey it is in fact an effective alternative to census survey sampling is the only valid alternative while it would be impracticable for researcher to survey the entire population सॅम्पलिंग मेथड प्रोवाइड्स रिलायबल डेटा प्रॉम्प्ट अँड इकॉनॉमिकली बघा स्मॉल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द होल सॅम्पलिंग हे जे संपूर्ण युनिवर्स आहे त्याचं स्मॉल रिप्रेझेंटेटिव्ह असतं सेन्सस सर्वेचं इफेक्टिव्ह मेथड आहे सॅम्पलिंग संपूर्ण सेन्सस सर्वे करणं हा इम्प्रॅक्टिकल आहे सॅम्पलिंग मेथड्स मधन आपल्याला विश्वसनीय माहिती गोळा करते अँड इकॉनॉमिकली म्हणजे जलद गतीने माहिती मिळते आणि कमी खर्चात मिळते सेकंड फीचर्स रेड्युसेस टाइम एफर्ट्स अँड मनी सॅम्पलिंग रेड्युसेस द टाइम एफर्ट्स अँड मनी ऑफ द रिसर्चर ऑन डेटा कलेक्शन विदाउट एनी adverse इफेक्ट ऑन इट्स क्वालिटी म्हणजे सॅम्पलिंगच्या माध्यमातना आपण जी माहिती गोळा करतो त्यामुळे वेळ प्रयत्न आणि एफर्ट्स आणि पैसा सुद्धा वाचतो आणि डेटा कलेक्शनवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही सॅम्पलिंग इज नीडेड ॲज इट्स सेव्स टाईम एंड मनी मनी म्हणजे सॅम्पलिंगमधना सॅम्पलिंग आवश्यक आहे कारण वेळ आणि पैसा यामधून वाचतो थर्ड फीचर रॅन्डम सिलेक्शन सॅम्पलिंग टेक्निक्स इज बेस्ड ऑन ॲझम्शन दॅट रँडम सिलेक्शन ऑफ सॅम्पल फ्रॉम युनिवर्स डू पोझेस सेम फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिवर्स म्हणजे आपण रॅन्डमली युनिवर्समधनं सॅम्पल सिलेक्ट करत असतो पण त्या मध्ये सेम कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्या मध्ये असतात द नेक्स्ट वन इज accurate अँड रिलायबल फाइंडिंग ऑफ सॅम्पल सर्वे आर accurate अँड रिलायबल म्हणजे सॅम्पल मधनं जी माहिती गोळा करतो ती अक्युरेट असते आणि विश्वसनीय असते द लार्जर सॅम्पल इज बेटर ऍज अ अवेलेबल आर मोर अक्युरेट म्हणजे समजा आपण सॅम्पल मोठ्या प्रमाणावर गोळा केला म्हणजे सॅम्पल साईज मोठी असेल तर ते अधिक चांगलं कारण रिझल्ट अवेलेबल आर मोर अक्युरेट अधिक ऍक्युरेट आपल्याला रिझल्ट मिळतात फिफ्थ वन यूज इन डाटा कलेक्शन सॅम्पलिंग इज यूज इन डाटा कलेक्शन म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी आपण सॅम्पलिंगचा वापर करतो ऍज वेल एज फॉर डिफरंट पर्पजेस इन अवर डेली लाईफ म्हणजे आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या कारणासाठी सॅम्पलिंगचा आपण उपयोग करतो द लास्ट फीचर इज सॅम्पलिंग डिझाईन सॅम्पलिंग डिझाईन इज अ प्लान डिझाईन टू सिलेक्ट द अप्रोप्रिएट सॅम्पल सो एज टू कलेक्ट राइट डेटा फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन आता सॅम्पलिंग डिझाईन म्हणजे काय डिझाईन म्हणजे प्लान द सॅम्पल कलेक्ट करण्याचा प्लान म्हणजे सॅम्पलिंग डिझाईन आता हा प्लान कशा प्रकारे असायला हवा एप्रोप्रिएट सॅम्पल असायला हवे सो एज टू कलेक्ट राइट डेटा म्हणजे योग्य माहिती आणि त्या माहितीतनं आपल्याला कन्क्लुजन काढता यावं अशी माहिती गोळा करता आली पाहिजे अ रिसर्चर हॅज टू सिलेक्ट सॅम्पल डिझाईन विच इज रिलायबल अँड ऑल्सो अप्रोप्रिएट फॉर रिसर्च प्रोजेक्ट अँड स्टडी म्हणजे रिसर्चरने सॅम्पल सिलेक्ट सॅम्पल डिझाईन ठरवत असताना सॅम्पल डिझाईन असा प्रकारे त्याने ठरवायला हवं की जेणेकरून त्याला रिलायबल Mighty mail and appropriate research project study, study sample design madna today we have discussed about sample sampling and features of sampling such as uh, sampling is a small representative of the whole it reduces time efforts and money uh, assumption that random selection is done, findings from sample are accurate and reliable. Sampling technique is used in day to day life, and sampling design is very important in research work. So, thank you for today. We will meet again. Happy learning to you.